आणि तंत्रज्ञान या भाग दोन मधील प्रकरण 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान यामधील काही घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत औद्योगिक उत्पादने. आता विविध औद्योगिक रसायने कमी खर्चाच्या प्रक्रियेद्वारे निर्माण केली जातात. फॉर एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून आपण सुधारित यीस्ट वापरून आपल्याला मळीपासून मद्य निर्मिती हे आपल्याला या औद्योगिक उत्पादनामध्ये उदाहरण सांगता येईल. यानंतर आपण बघणार आहोत पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान. पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान यांचा अगदी जवळचा संबंध आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आधुनिक जैवतंत्रज्ञान वापरून आपल्याला पर्यावरणविषयक बरेचसे जे प्रश्न आहेत तर ते बरेचसे प्रश्न सोडवता येतात. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत विघटनाच्या माध्यमातून टाकाऊ सांडपाणी आणि घनकचरा प्रक्रिया निर्मिती याद्वारे आपण सूक्ष्म जैव तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. असा याच्यामध्ये आपल्याला सांडपाणी जे आहेत तर सांडपाणी नद्यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडलं जातं. आता असं जर पाणी नदीच्या जलस्रोतामध्ये जर सोडलं तर त्याच्यामध्ये असणारे जे घटक किंवा जीव असतील तर त्या जीवांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. आता याच्याकरता अशा सेंद्रिय द्रव्याचं जर आपण अगोदरच ऑक्सिडीकरण जर केलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर आपला फायदा होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये एक प्रतिकूल परिणाम जो आहे सेंद्रिय द्रव्यांच्या बाबतीत तर तो प्रतिकूल परिणाम पाण्यातील जीवसृष्टीवर होतो. म्हणजे त्याच्यामध्ये वनस्पती असतील प्राणी असतील तर या प्राण्यांवर त्याचा नकळतपणे परिणाम होतो असतो. तर अशा वेळेला आपल्याला सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाचा वापर करून अशा पाण्यावर जर आपण अगोदरच ऑक्सिडीकरण केलं तर निश्चितपणे असं पाणी आपण जलस्रोतामध्ये सोडू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला घन सेंद्रिय खतामध्ये जैविक प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती ज्याला आपण म्हणतो ही आपल्याला करता येते. त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान ज्याला आपण म्हणू जैवतंत्रज्ञानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जैव उपाययोजना, त्याचबरोबर जैव कीटकनाशके, जैव खते आणि जैव संवेदके अशा इत्यादी बाबींचा समावेश आपल्याला या जैवतंत्र पद्धतीमध्ये केला जातो. आता जैव उपाययोजना, आता जैव उपाययोजना काय काय आहेत किंवा त्याचा उपयोग काय होतो हे आता आपण अभ्यासणार आहोत. आता जैव उपाययोजनेमध्ये आपल्याला वनस्पती व सूक्ष्मजीव या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी आणि प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायनं जे असतात तर एकतर ते शोषून घेतले जातात नाहीतर नष्ट केले जातात. यासाठी ही जैव उपाययोजना अवलंबली जाते. आता याची काही आपल्याला उदाहरणं पण दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला जैव तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुडोमोनास. आता सुडोमोनास हे जीवाणू जे आहेत तर ते प्रदूषित पाणी आणि जमीन याच्यामधील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषकं वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. हे पहिलं उदाहरण आपण सांगू शकतो जैव उपाययोजना. आपण जैव उपाययोजनेमधील काही उदाहरणं आज अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे सुडोमोनास. आता हे जे सुडोमोनास आहे तर हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांच्यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषकं वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. हा पहिला मुद्दा आपल्याला उदाहरण म्हणून बघता येईल. याच्यानंतर आपण बघणार आहोत टेरिस व्हिटाटा. आता टेरिस व्हिटाटा ही जी नेचे जातीतील वनस्पती आहे तर ती काय करते जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेण्याचं काम करते. नंतर आपण बघणार आहोत तिसरा उपाय ज्याला आपण उपाययोजना म्हणतो. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत मोहरीची जी जात आहे तर ती सेलेनियम खनिज शोषून घेण्याचं काम करते. याच्यानंतर आपण चौथं उदाहरण बघणार आहोत सूर्यफुलाचं. हे जे सूर्यफूल आहे तर हे युरेनियम व आर्सेनिक शोषून घेण्याचं काम करतं. आणि पाचवं जे उदाहरण आहे तर डिनोकोकस रेडिओडरन्स. आता या जीवाणूचं काम काय तर अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेणे. अशा प्रकारे ही पाच उदाहरणं किंवा जैव उपाययोजनेची उदाहरणं आपण आतापर्यंत अभ्यासली. आता याच्यामध्ये आपल्याला पाचवा जो पुढचा जो मुद्दा आपण बघतोय अन्न जैवतंत्र.
आता अन्नजैव तंत्राच्या बाबतीत जर आपण अभ्यासलं तर त्याच्यामध्ये पाव असेल, चीज असेल, मद्य असेल, बियर असेल, दही असेल आणि व्हिनेगार, तर ही उदाहरणं आपल्याला त्याच्यामध्ये देता येतील. आता ही जी किंवा ही जे अन्नपदार्थ आहेत, तर हे अन्नपदार्थ किंवा या अन्नपदार्थांची निर्मिती सूक्ष्मजीवांच्या मदतीनं होती. आता पुढचं जो मुद्दा आपण बघतोय DNA फिंगरप्रिंटिंग, त्याच्यामध्ये आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आपल्या बोटांचे ठसे. फिंगरप्रिंटिंग मीन्स बोटांचे ठसे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे हे एकमेव असतात. आता प्रत्येक व्यक्तीचं जर DNA आपण बघितला तर तो सुद्धा एकमेव असतो. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNA वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणं सोपं जातं. मग ही जी पद्धती आहे तर या पद्धतीला म्हणतात DNA फिंगरप्रिंटिंग, म्हणजे याद्वारे त्या व्यक्तीची ओळख पटवली जाते. मग याचा उपयोग कुठे कुठे होतो तर तुम्ही पाहिलं असेल किंवा अभ्यासलं असेल तर एखादा म्हणजे गुन्हा निदान शास्त्रामध्ये याचा जास्त प्रमाणावर वापर केला जातो, उपयोग होतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं जर गुन्हा केलेला असेल तर त्या बोटांच्या ठस्याद्वारे ती व्यक्ती तीच आहे हे सिद्ध केलं जातं, आणि हे सिद्ध केलं जातं या DNA फिंगरप्रिंटिंगच्या माध्यमातून. आता याचबरोबर आपल्याला तुम्ही जर बघितलं तर गुन्हेगाराच्या एखाद्या किंवा कोणत्याही भागापासून आपल्याला त्याची ओळख पटवता येते. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण केसाचं उदाहरण घेऊ शकतो, त्वचेचं उदाहरण घेऊ शकतो, म्हणजे त्याच्यावरून तो गुन्हेगार आहे हे सिद्ध करता येतं. याचबरोबर एखाद्या बालकाच्या पित्याची ओळख, म्हणजे तो पिता त्या बालकाचा आहे हे सुद्धा आपल्याला या DNA फिंगरप्रिंटिंगच्या माध्यमातून समजतं किंवा ओळखता येतं. आता मग ही जी DNA फिंगरप्रिंटिंग आहे तर याचं संशोधन कुठं केलं जातं तर हैदराबाद येथील केंद्रामध्ये त्याचं संशोधन केलं जातं. अशा प्रकारे ज्याची आपल्याला सद्यस्थितीमध्ये DNA फिंगरप्रिंटिंगची फार मोठ्या प्रमाणावर मदत या जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाते. धन्यवाद.